आणि यानंतर मोठी बातमी, थेट लंडनमधून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं लंडनमधून वाघनखं आणली जात आहेत, पण आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय. असं असताना मात्र महाराष्ट्र सरकारची वाघनखं परत आणण्याबाबतची जाहिरात चक्क लंडनमध्ये झळकली आहे आणि या जाहिरातीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो देखील झळकलेले आहेत. या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्यासोबत आहेत. विजय, एकीकडे महाराष्ट्रामध्ये काहीसा संभ्रम आहे वाघनखांबद्दल, पण तिकडे लंडनमध्ये मात्र पोस्टरबाजी जोरदार सुरू आहे. अगदी बरोबर आहे प्रज्ञा, कारण आपण बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक चर्चा आहे की जी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं म्हणून आणली जाणार आहेत, तर ती खरंच शिवाजी महाराजांची आहेत का, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. जे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की वाघनखं ही महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली नाही. अशावेळी आता लंडनमध्ये आपल्या राज्य सरकारची जाहिरात आहे ती होताना पाहायला मिळते की छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाघनखं आहे ती वाघनखं महाराष्ट्रामध्ये आणली जाणार असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे की ही वाघनखं आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली नाही, साताऱ्यामध्ये वाघनखं आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर एकीकडे खूप मोठा विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळतो. इतिहास संशोधक म्हणतात वाघनखं महाराष्ट्राचं आहे आणि सरकार म्हणतोय की आम्ही लंडनहून वाघनखं इथे या ठिकाणी आणणार आहे. त्यामुळे आता जोरदार चर्चा आहे ती महाराष्ट्रामध्ये या जाहिरातीची देखील सुरू झाली. प्रज्ञा, विजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.